मराठी ते धडक ते धडक संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव भाळवणी जिल्हा परिषद गटाचे धडाकेबाज युवा नेतृत्व आपले सर्वांचे घरचे व्यक्तिमत्व माननीय विठ्ठलराव साळुंखे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय विठ्ठलराव साळुंखे वाढदिवस गौरव समिती भाळवणी जिल्हा परिषद गट. केवळ अचूक आणि वेगवाडच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज. पाहुयात बातम्या सुपरफास्ट. दहावी नंतर JEE नीट सारख्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. डिजिटल क्लासरूम्स, प्रत्येक विद्यार्थ्याला एज्युकेशनल टॅब, प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. 11वी आणि 12वी सायन्स प्रवेश सुरू. विटा येथे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या संघाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील, विशाल काका पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाळवणी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विठ्ठलराव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आसंद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाळवणी गटातील कार्यकर्त्यांनी विठ्ठलराव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता आसंद येथील प्रभुराम मल्टीपर्पज हॉलमध्ये अभिष्टचिंतन सोहळा पूजनाशीर्वाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नामदार जयंतरावशी पाटील, नामदार डॉक्टर विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मायणी येथील आयुर्वेद कॉलेज येथे योगा दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुखकर्ता अध्ययन वर्गाच्या योग शिक्षिका वैद्य दीपाली काटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत योगाचे महत्व पटवून दिले. यावेळी माजी सभापती मनीषा बागल, सविता निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून पारे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ व इंदिरानगर येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, प्रकाश बागल, फिरोज शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विटातील आंबेडकर नगर येथे माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी भगवान बुद्ध गार्डन, जिम्नॅशियम हॉल व स्ट्रीट लाईट इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील, प्रगतीताई कांबळे, गंगाधर अप्पा लकडे, माजी उपनगराध्यक्षा मालतीताई कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून नागनाथ नगर येथे पाझर तलाव दुरुस्ती करणे या 6 लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ पार पडला. पाझर तलावाची दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने तलावातील पाणी साठा वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी हनुमंतराव निकम, बाळासाहेब नलवडे, सतीश निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नागनाथ नगर येथील जीवन प्रबोधनी माध्यमिक विद्यालय नागनाथ नगरचा SSC परीक्षेचा निकाल 100% लागला असून प्रणव माने याने 82.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर सानिका निकम हिने 79.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर निर्जरा यादव हिने 78.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी सरळ विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक आमदार अनिल भाऊ बाबर, अध्यक्ष सुहास भैया बाबर, YP चंदन शिवे, सरपंच सतीश निकम यांच्यासह मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
विड्यात मुस्लिम समाजाच्या वतीने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून इस्लाम धर्माचा अपमान करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन विटा पोलिसांना देण्यात आले. यावेळी हाजी मुस्ताक हुसेन मुल्ला असफ भाई शिकलगार जमीर मुजावर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल विट्याची सुकन्या सायली नारायण म्हेत्रे हिचा देवांग समाजच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विटा यंत्रमागच्या वतीने प्रांताधिकारी संतोष भोर, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, स्वप्नील खामकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच सायली म्हेत्रे यांच्यासह पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या तसेच गुणवत्ता शोध शताब्दी परीक्षेत राज्य गुणवत्ता संपादन केलेल्या श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तालळेकर, अशोक रोकडे, गजानन दिवटे, अनिल चोथे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विट्यातील लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे आदर्श टॅलेंट सर्च 2022 या परीक्षेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. या परीक्षेतील पहिल्या 5 विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक डी के जाधव यांनी पॉलिटेक्निक विभागाच्या विविध शाखा आणि उपलब्ध संधी यांची माहिती दिली. यावेळी पीटी पाटील, संचालिका पूजा पाटील, प्राचार्य डॉक्टर देवीदास महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा. शेणखत, गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत. संपर्क 98 81 58 41 60. जिओ मराठी, ते धडक ते धडक.